दुचाकी नीट चालव की तुझ्या डोळ्यात माती पडली की काय असे अपशब्द वापरत मारहाण करण्यात आली अशी फिर्याद जयश्री रोकडे यांनी MIDC पोलिसात दिली आहे. धकाधकीच्या जमान्यात भांडणं आणि मारहाण व्हायला कारण लागत नाहीयेत. विनाकारण कोणतीच गोष्ट घडत नसली तरी शुल्लक कारणावरून पोलीस स्टेशन पर्यंत माणूस जाताना दिसतोय हे विशेषच आहे. शहरातील आसाराम बापू मठाजवळ रस्त्यावरून येताना समोरून दोघे जण त्यांच्या दुचाकीवरून येत होते तेव्हा दुचाकी नीट चालव की डोळ्यात माती पडली आहे का असे अपशब्द वापरत माझ्या पतीला व शिवा पाटील यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये शिवा पाटील यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं रक्त येऊ लागलंय. तेव्हा घाबरून पतीनं त्यांना घरी आणलं आणि विशेष म्हणजे भांडण सोडवायला आलेल्यांनाही त्यांनी मारहाण केली आहे. दरम्यान या मारहाणीमध्ये गळ्यातील एक तोळ्याचं मणिमंगळसूत्र तुटून गहाळ झाल्याचं फिर्यादीत नोंदही करण्यात आलंय. जयश्री महादेव रोकडे यांनी दिलेल्या या फिर्यादीनुसार अमृत माकाई, आशाप्पा देसाई, भूतप्पा शाकापुरे, योगेश माकाई, लक्ष्मण तुमा यांच्याविरुद्ध MIDC पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.